मुख्यमंत्र्यांची आज सर्व विभागांसोबत चर्चा, शाळा सुरू करण्याबाबत वेगळा निर्णय होणार का याकडे लक्ष, तर ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक। कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच कर्नाटकात प्रवेश, महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांची ही नाकेबंदी, तर कोगनोळी चेकपोस्टवर तपासणी दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की। परळी वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकी, 50 लाख द्या अन्यथा मंदिर उडवण्याची पत्रातून धमकी। कितीही संकट आली तरी जनतेसाठी काम करत राहणार, सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्ती निमित्त मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर भ्रष्ट आणि यातना देणारं सरकार, भाजपचा घणाघात। देशात हमीभाव कायदा लागू करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोदी सरकारकडे मागणी, शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्ती निमित्त आझाद मैदानात विराट मोर्चा। हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 1 डिसेंबरपासून हार्बर मार्गावर 12 नव्या एसी लोकल धावणार, तर हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार। कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावातही श्रेयसी कमाल, श्रेयस आणि रिद्धिमान 6 अर्धशतकांमुळे भारताला मोठी आघाडी, टीम इंडियाचं न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।